विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्याख्यानाच्या वेळेला काही जण तुमच्यापैकी उपस्थित होते आणि त्यावेळेला मी अणूच्या अंतरंगात जर्नी इनसाइड अन ॲटम या विषयावरती बोललेलो होतो. त्यानंतर मध्ये काही व्याख्यानं झाली, त्याच्यामध्ये एक इतिहासातलं व्याख्यान झालं. आठवत आहे कोणाला? कोणी आलं होतं? कशावर झालं? सिंधू संस्कृती किंवा सिंधू संस्कृती, सिंधू सरस्वती संस्कृती किंवा मोहिंजोदारो हरप्पा संस्कृती अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं, असं इतिहासाची एक ओळख तुम्हाला करून दिलेली होती. आपण असं करतोय की वेगवेगळ्या विषयांवरची ही व्याख्यानं योजतो आहोत आणि आज सुद्धा मी इतिहासावरच बोलणार आहे, परंतु विज्ञानाच्या इतिहासावर बोलणार आहे. तुमच्यापैकी किती जणांना मराठी अजिबात समजत नाही? कोणी नाही. चांगलं आहे की आपण जरी आपल्यापैकी काही जण कदाचित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतही असाल, परंतु आपल्याला तेवढी मराठी ही यायला पाहिजे. शक्य तिथं मी मराठी बोलणार आहे, परंतु काही वेळेला मला इंग्रजी शब्द वापरावे लागतील, कारण आजचा विषय जो घेतलाय तो आधुनिक विज्ञानाचा इतिहास, हिस्ट्री ऑफ मॉडर्न सायन्स असा आहे. आणि मी इतिहासाचा काही अध्यापक किंवा अभ्यासक नाही, पण मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे. आणि त्यामुळे विज्ञानाचा किंवा सायन्सचा जो विद्यार्थी असतो तर त्याला सायन्सचा इतिहास, हिस्ट्री ही माहिती पाहिजे आणि ती तुमच्या पुस्तकात आहे. माझ्याकडे इंग्रजी माध्यमातलं पुस्तक आहे, असं मराठी माध्यमातलंही 9वीचं पुस्तक तुम्ही पाहिलं असेल. किती जण 9वीचे आहेत या ठिकाणी? छान, सगळे 9वीचेच आहेत बहुतेक जण. तर तुम्ही हे पुस्तक बघितलेलं आहे आणि या पुस्तकातल्याच एका धड्याबद्दल मी बोलणार आहे. तर तसं म्हणलं तर तुमच्या अभ्यासाचाच थोडासा भाग मी बोलणार आहे. तुमच्या या इतिहासाच्या पुस्तकामध्ये एक धडा आहे, दुसरा, त्याला इंग्रजीमध्ये त्यांनी रेनिसान्स आणि फ्युडॅलिझम असं म्हटलेलं आहे आणि मग तिसरा धडा जो आहे तो एज ऑफ रिव्होल्युशन्स असं म्हटलेलं आहे. मराठीमध्ये रेनिसान्स म्हणजे पुनर्जागरण किंवा पुनरुज्जीवन असं म्हटलं जातं आणि रिव्होल्युशन्स असं म्हटलंय म्हणजे क्रांत्या. त्याच्यामध्ये दोन गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. एक आहे तो रेनेसान्स म्हणजे नवीन विचार पुन्हा जागृत होणं आणि युरोपमध्ये नवीन विचार जागृत कसे झाले आणि जे नवीन विचार जागृत झाले ते मुख्यतः विज्ञानामुळे जागृत झाले. विज्ञानाचा वेगळ्या दृष्टिकोनातनं विचार लोक करायला लागले आणि साधारणपणे 15व्या शतकापासनं व्हायला लागलं आणि म्हणून त्याला आधुनिक विज्ञान असं म्हणतात. आणि याचे परिणाम काय झाले तर याचे परिणाम लगेच नाही दिसले, परंतु एक साधारणपणे 100 ते 200 वर्षामध्ये याचे परिणाम दिसायला लागले. ते म्हणजे या विज्ञानामध्ये जो बदल झाला, विज्ञानाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात जो बदल झाला, त्याचा परिणाम असा झाला की तंत्रज्ञान बदललं आणि त्या बदललेल्या तंत्रज्ञानामुळे औद्योगिक क्रांती झाली. आणि त्यामुळे तिथं जो पुढचा धडा आहे, चॅप्टर तिसरा धडा जो आहे तुमचा इतिहासातला, तो क्रांत्यांबद्दल आहे. त्याच्यामध्ये रशियन क्रांती आहे किंवा अन्य राजकीय क्रांत्या आहेत, परंतु त्याच्याबरोबर औद्योगिक क्रांती किंवा इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन पण दिलेली. औद्योगिक क्रांती आपोआप नाही झाली, तर औद्योगिक क्रांतीच्या आधी विज्ञानात काहीतरी क्रांती व्हायला लागली. आता सध्या कोणचं इलेक्ट्रॉनिक्सचं असं गॅजेट आहे की ते अगदी सामान्य माणसाला सुद्धा वापरता येतं, माहिती आहे? मोबाईल. प्रत्येकाजवळ मोबाईल असतो, प्रत्येकाजवळ. अजून विद्यार्थ्यांपर्यंत नाही आला, म्हणजे आला आहे पण शाळेत आणू देत नाही. तुम्ही घरी वापरत असाल कदाचित. पण मोबाईल हे एक यंत्र झालं, तंत्र झालं, परंतु मोबाईल तयार होताना त्याच्या मागे सायन्स किंवा विज्ञान असायला लागतं. ते विज्ञान विकसित झालं म्हणून मोबाईल वापरता येतो. मोबाईलमध्ये आपण एकमेकांशी संपर्क करतो, बोलता तुम्ही मोबाईलवरती. पण मग मी बोललेलं समजा तिच्याकडे मोबाईल आहे तर तिला कसं काय ऐकू जातं बरं? हे माहिती आहे का? कोणी विचार केलाय का? मी तर इथं बोलतो आणि ऐकणारा माणूस कदाचित कुठेतरी 500 किलोमीटर अंतरावरती असतो
त्याच्यापर्यंत हा आवाज कसा काय जातो? सिम कार्ड असत. सिम कार्ड काय करत बरं? एवढंस कार्ड असत ते काय करत? आता एक चीप आहे, म्हणजे सिम कार्ड हे वर दिसत आपल्याला, वर म्हणजे मोबाईल उघडल्यानंतर आतमध्ये. परंतु पूर्ण मोबाईल उघडला तर आत काहीतरी वेगळंच आहे, आणि त्याने काय ते सांगितलं तर म्हणला एक चीप असते. मग ही चीप काय करते? बर ते जाऊ द्या, मोबाईलचा अवघड आहे समजायला तुम्हाला, मी नंतर सांगतो. पण मी आता तुमच्याशी बोलतोय तर माझा आवाज मॅग्निफाय होऊन, अँप्लिफाय होऊन, मोठा होऊन तुमच्यापर्यंत पोहोचतोय. कशामुळे पोहोचतोय बरं मोठा होऊन? हा मागे वेव. बर माईक मुळे पोहोचतोय असं काही जणांनी सांगितलं, आणि त्याने वेव असं त्याने सांगितलं. तर दोघही बरोबर आहेत. माईक हे इन्स्ट्रुमेंट आहे किंवा यंत्र आहे, आणि मी ज्या वेळेला इथं बोलतो तर इथून लगेच इकडून आवाज बाहेर पडतो आणि तुम्हाला ऐकू येतो का? कुठे जातो हा मी बोललेला आवाज? इकडं कुठेतरी इथून येतो. पण ते हे आणि हे याच्यामध्ये पण काहीतरी आहे, ते तुम्हाला दिसत नाहीये, ते इकडे ठेवलेलं आहे. त्याला अँप्लिफायर असं म्हणतात. मी जे बोललेलो आहे ते या अँप्लिफायर मध्ये जात, आणि त्या अँप्लिफायर मधनं तो अँप्लिफाय होतो म्हणजे मोठा होतो, आणि स्पीकर मधनं बाहेर येतो. म्हणजे हा माईक आहे, हा स्पीकर आहे, आणि याच्यामध्ये एक अँप्लिफायर बसवलाय. पण हे तरी कसं घडतं? मी बोलतोय तो आवाज आहे, आणि तो मोठा कसा काय होतो बरं? जसं एक मायक्रोस्कोप असतो सूक्ष्मदर्शक, त्याच्यातनं बघितलं की वस्तू मोठी दिसते, तसं इथून तो आवाज मोठा होतो. तर काय होतं? ते जे होतं ते विज्ञान आहे. म्हणजे मी आता माईक सांगितला, स्पीकर सांगितला, अँप्लिफायर सांगितला, हे तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजी आहे. पण प्रत्येक टेक्नॉलॉजीच्या मागं काय असतं? सायन्स असतं, विज्ञान असतं. आणि त्यामुळे हे सायन्स काय ते कळलं पाहिजे. म्हणजे मी जे बोलतो आहे त्याचं रूपांतर काही इलेक्ट्रिकल सिग्नल्स मध्ये होत आहे. तिथं काहीतरी आतमध्ये वीज आहे, विद्युतधारा आहे. ती विद्युतधारा मी बोलतो तसं ती बदलते मी बोलल्यामुळे. आतमध्ये एक छोटासा असा पातळ पत्रा आहे, आणि मी बोलल्यामुळे तो पत्रा हलतो. तो पत्रा हलला की त्याच्या पाठीमागं बारीक कार्बनची पावडर आहे. मग ती कार्बनची जी पावडर आहे कोळशाची, ती हलते. आणि ती हल्ल्यामुळे इथं जो काही इलेक्ट्रिक करंट आहे, दिवे गेले तर नाही ऐकू येणार. मी आता बंद करून टाकलं, म्हणजे काय केलं मी आता? बंद करून टाकलं. येत आहे आता हळू ऐकू येते. मी चालू केलं म्हणजे आता मी इथं इलेक्ट्रिक करंट आणला. तर इलेक्ट्रिक करंट आवश्यक आहे, आणि त्या इलेक्ट्रिक करंट किंवा त्या इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये काहीतरी बदल होतो, आणि तो बदल झालेला त्या अँप्लिफायरला कळतो, आणि मग तो अँप्लिफायर तो इलेक्ट्रिकल सिग्नल वाढवतो, मोठा करतो. आणि इथं बरोबर उलट होतं, इलेक्ट्रिकल सिग्नलचं रूपांतर कशात होतं? परत स्पीकरमुळे आवाजामध्ये होतं, साऊंडमध्ये होतं, आणि तो साऊंड तुम्हाला ऐकू येतो. तर असं हे मध्ये सगळं घडतं. मोबाईलमध्येही तसंच होतं. मोबाईलमध्ये आपण बोलतो त्याचं रूपांतर कशात तरी होतं, रेडिओ सिग्नल्समध्ये होतं. इलेक्ट्रिकल सिग्नल्स बदलतात, त्याचा परिणाम म्हणून रेडिओ वेव्ज, त्या रेडिओ वेव्जमध्ये बदल होतो. आणि मग त्या रेडिओ वेव्ज या अशा सगळीकडे जातात, त्याला काही हवा लागत नाही, काही नाही, म्हणजे कुठलंही माध्यम नसलं तरी चालतं. त्यातनं त्या वेव जातात, मग पलीकडे परत त्या कॅच होतात, मग त्याचं पुन्हा रूपांतर हे आवाजामध्ये होतं. हे कोणी शोधून काढलं माहिती का तुम्हाला? असं वायरलेस ट्रान्समिशन कोणी शोधून काढलं? मोबाईल कोणी शोधला नाही, विचारत नाही. वायरलेस ट्रान्समिशन म्हणजे हे जे त्यातलं विज्ञान आहे, सायन्स आहे, हे कोणी शोधलं माहिती आहे? तर एका भारतीयाने शोधलंय, दुर्दैवाने त्याचं क्रेडिट नाही त्याला मिळालं. त्याचं नाव जगदीशचंद्र बसू. ऐकलंय नाव कधी जगदीशचंद्र बसूंचं? वनस्पतींशी बोलणारा, वनस्पतींना भावभावना असतात, संवेदना असतात, असं ज्यांनी सिद्ध केलं ते जगदीशचंद्र बसू. त्यांनी असं वायरलेस टेक्नॉलॉजी म्हणजे कुठल्याही वायरशिवाय इकडून तिकडे सिग्नल कसा पाठवायचा ते शोधलं. मग त्यातनं रेडिओचा शोध लागला पहिल्यांदा, मग हळूहळू शोध लागत टीव्हीचा लागला, मग मोबाईलचा लागला. उद्या त्यांच्या जोडीने मार्कोनी म्हणून एक जर्मन शास्त्रज्ञ होता, त्या दोघांनी मिळून
याचा शोध लावला जगदीशचंद्र बसू आणि मार्कोनी। तर मला सांगायचा हेतू असा आहे की जेव्हा आपण इंडस्ट्रियल रिव्होल्युशन म्हणतो, टेक्नॉलॉजी बदलते असं म्हणतो, त्यावेळेला त्या टेक्नॉलॉजीच्या पाठीमागे सायन्स असतं। आणि त्या सायन्सचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला टेक्नॉलॉजी कळते काय येते। मग आता हे सायन्स काय आहे, ते कसं बदलत गेलं? तर आता तुम्ही कोणी, मला माहिती नाही की दैवी कण असं नाव ऐकलंय का कोणी, गॉड्स पार्टिकल असं नाव ऐकलंय कधी एवढ्या गेल्या 4-5 वर्षामध्ये? दैवी कण, सगळे वैज्ञानिक तो दैवी कण शोधतायत। असं म्हणतात की जग वेगवेगळ्या कणांनी बनलेलं आहे, देर आर मेनी पार्टिकल्स। आणि हे सगळे पार्टिकल्स, साधे काही काही पार्टिकल तुम्हाला माहिती आहेत, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन वगैरे माहिती आहेत, आणखीन सूक्ष्म काही पार्टिकल्स आहेत ते आपल्याला फारसे माहीत नसतात। मग त्याच्यामध्ये मेसॉन्स आहेत, त्याच्यामध्ये पायॉन्स आहेत, त्याच्यामध्ये न्यूट्रिनो आहेत, हे आणखीन छोटे पार्टिकल्स आहेत। तर त्या त्या वेळेला जन्माला येतात आणि लगेच त्यांचा नाश पण होतो, असेही छोटे पार्टिकल्स आहेत। तर असे छोटे छोटे पार्टिकल्स आणि या सगळ्या विश्वाचे म्हणजे प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन कशापासून बनले असाही प्रश्न वैज्ञानिकांना पडला। आणि मग ते असा एक पार्टिकल शोधतायत, त्याला हिग्ज बोसॉन असं नाव आहे। हिग्ज, हिग हा शास्त्रज्ञ, हिग्ज नावाचा शास्त्रज्ञ, त्याने प्रेडिक्शन केलंय, म्हणजे त्याने अंदाज केलाय की असा एक पार्टिकल आहे, असा एक कण आहे। आणि तो कसा आहे, तर तो बोसॉन, ते पुन्हा भारतीय माणसाचं नाव आहे बरं का, बोस, पण ते जगदीशचंद्र बोस नाही, हे दुसरे सत्येंद्रनाथ बोस म्हणून एक गणितज्ञ आहेत। त्या सत्येंद्रनाथ बोसनी जसं सांगितलं की एखादा कण कसा वागला पाहिजे, बिहेवियर कसं पाहिजे, तर त्याप्रमाणे बिहेवियर करणारा, त्याप्रमाणे वर्तन करणारा तो बोसॉन। आणि असा बोसॉन असा एक असेल की ज्याच्यापासनं विश्व तयार झालं, त्याला हिग्ज बोसॉन, म्हणजे हिगने ज्याचं प्रेडिक्शन केलं, अंदाज बांधला, असा बोसॉन, असा कण शोधायचा प्रयत्न करतायत। आणि सगळं विश्व हे अशा कणाने बनलेलं आहे असं वाटल्यामुळे त्याला नाव दिलं गॉड्स पार्टिकल, की परमेश्वराने जग निर्माण केलं, विश्व निर्माण केलं असं आपली श्रद्धा आहे। तर हा कण सुद्धा परमेश्वराने तयार केला म्हणून त्याचं नाव झालं गॉड्स पार्टिकल। तर आता गेली काही वर्ष आहे गॉड्स पार्टिकल शोधण्याचं काम चालू आहे। कुठे चालू आहे, तर जगातली सगळ्यात अत्याधुनिक अशी प्रयोगशाळा सर्न लॅबोरेटरी म्हणून युरोपमध्ये, मागच्या वेळेला मी जे आले होते त्यांना आठवत असेल मी उल्लेख केला होता। मी छोटस तुम्हाला शास्त्रज्ञ कसं काम करतायत आजच्या काळातले ते सांगणार आहे, म्हणजे आज काय चाललंय असं कळलं तर त्याचा इतिहास तुम्हाला जास्त चांगला समजेल असं मला वाटतं। The largest particle physics experiment ever completed its first major test on Wednesday. The world's largest particle collider successfully fired a beam of protons all the way around a 17-mile tunnel. White dots flashed on a viewing screen indicating the protons had traveled the full length of the Large Hadron Collider near Geneva, Switzerland. Contributing scientists watched from the collider's control room at the Stern Control Center. Physicists around the world now have greater power than ever before to smash the components of atoms together in attempts to see how they actually come together, fly apart, or dissolve. Eventually, two beams will be fired in opposite directions with the aim of recreating on a miniature scale the heat and energy associated with the Big Bang, the massive explosion that scientists believe created the universe. We have here is what is the biggest, most complicated scientific instrument ever built, combining many accelerators and very complex experiments with which we hope to learn amazing things about how the universe works. Skeptics theorize that the collisions could create micro black holes, subatomic versions of collapsed stars whose gravity is so strong they can suck in planets and other stars. But scientists say it's absolutely safe. What we're doing here is done in nature on a regular basis with very high energy cosmic rays that hit the Earth on a regular basis at collision energies much higher than we can achieve here. And no black holes yet. And it's been going on for billions of years. So this is very safe. Smaller colliders have been used for decades to study the makeup of the atom.
Some experts speculate the Large Hadron Collider could reveal more about dark matter, antimatter, and possibly hidden dimensions of space and time. जर आपण नेचर पाहिलं की त्या सन प्रयोगशाळेमध्ये हा गॉड्स पार्टिकल शोधण्यासाठी एवढे वैज्ञानिक जमलेत आणि प्रयोग चालू आहे आणि त्याच्यामध्ये कोलायडर आहे म्हणजे एक पार्टिकल दुसऱ्या पार्टिकलवरती धडकवतात आणि त्यातनं अनेक पार्टिकल्स तयार होतात आणि मग त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात की याच्यात नवीन कुठला पार्टिकल किंवा नवीन कण सापडतोय का. माणसाची ही धडपड आजची नाहीये, तर हजारो वर्ष माणसाला हे प्रश्न पडलेले आहेत की हे विश्व कसं तयार झालं, याच्यामध्ये ऊर्जा जी आहे सगळी एनर्जी ती कुठनं आली, ती आपल्याला कशी काय समजते, याच्यावरती खूप अनेक प्रश्न पडलेत. अगदी साधा प्रश्न पडलेला आहे की पृथ्वी खाली का नाही पडत, काय वाटतं तुम्हाला? हां, स्पेसमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाही असं तो म्हणतो, पण मग तुला कसं काय कळलं स्पेस मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाही म्हणून? आपण कुठेतरी वाचलेलं असत. एका म्हातारीला प्रश्न विचारला की पृथ्वी का नाही खाली पडत, ती म्हटली सोपं आहे, ती एका कासवाच्या पाठीवरती ठेवली म्हणून नाही पडत खाली. कोणीतरी विचारलं मग ते कासव का नाही खाली पडत, मग ते दुसऱ्या कासवाच्या पाठीवर उभं आहे म्हणून, मग ते का नाही पडत, मग ते एका दुसऱ्या कासवाच्या पाठीवरती उभं आहे म्हणून. म्हणजे याला अंतच नाही ना. प्रत्येक वेळेला मी म्हणलं अमुक कासवाच्या पाठीवर उभं आहे तर ते कशावर उभं आहे असा प्रश्न आणि त्याला ही उत्तर. मग हे का खरं आहे? पूर्वी लोकांना वाटायचं बायबलमध्ये दिलंय म्हणून खरं आहे, हे कुराणात दिलंय म्हणून खरं आहे, हे वेदामध्ये दिलंय म्हणून खरं आहे. पण प्रत्यक्ष अनुभवाला आलं ते खरं आहे असं मानायची पद्धत ही कधीपासून सुरू झाली? तर साधारणपणे तसं माणसाला कळत होतं नाही असं नाही, परंतु याची सिस्टमॅटिक सुरुवात ही साधारणपणे 14व्या 15व्या शतकामध्ये झाली. आणि याच्यामध्ये जी नावं घेतली जातात त्याच्या दोन नावं प्राधान्याने घेतली जातात. एक आहे तो कोपर्निकस, त्याचं पुस्तकात तुमचा उल्लेख आहे, की ज्याने पहिल्यांदा असं सांगायचा प्रयत्न केला की पृथ्वी ही विश्वाच्या केंद्रस्थानी नाहीये. पूर्वी असा समज होता की पृथ्वीच्याच भोवती सगळे फिरतायत, सूर्य पृथ्वीच्या भोवती फिरतोय, चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरतोय, मंगळ हा ग्रह पृथ्वीच्या भोवती फिरतोय, शुक्र म्हणजे आकाशाने जे आकाशात जे जे डोळ्यांनी दिसतात ते सगळे ग्रह, मग त्याच्यामध्ये शुक्र म्हणजे व्हीनस आहे, त्याच्यामध्ये बुध म्हणजे मर्क्युरी आहे, त्याच्यामध्ये मंगळ म्हणजे मार्स आहे, त्याच्यामध्ये गुरु आहे, शनी आहे, हे सगळे नुसत्या डोळ्यांनी दिसणारे ग्रह हे पृथ्वी भोवती फिरतात असं मानायचं. एवढंच नाही तर त्याशिवाय डोळ्यांनी आपल्याला काय काय दिसतं आकाशामध्ये? ग्रहांशिवाय स्टार्स दिसतात, तारे दिसतात, ते तारे सुद्धा पृथ्वीच्या भोवती फिरतात असं वाटायचं. आणि मधनं मधनं येणारे जे धूमकेतू आहेत सगळे कॉमेट्स, ते सुद्धा पृथ्वीच्या भोवती फिरतात असं लोकांना वाटायचं. आणि याला पृथ्वी मध्य सिद्धांत असं म्हटलेलं होतं. आणि अरिस्टॉटलने हा मुख्यतः प्रचलित केला जास्त. त्यावेळेला सुद्धा याला ऑब्जेक्शन घेणारे लोक होते नाही असं नाही, परंतु ते संख्येने कमी होते. पण पहिल्यांदा कोपर्निकसने असं धाडस केलं की तो असं म्हणाला की नाही, यात काहीतरी गडबड आहे. पृथ्वी मध्यभागी नसून सूर्य मध्यभागी आहे आणि सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते. पण त्यावेळेला याच्यावर कोणाचा विश्वास नाही बसला. कोपर्निकस सांगत राहिला पण त्याच्यावरती कोणाचा विश्वास नाही बसला.